जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी तथा सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या वादळामुळे शेती पिकांचे, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यासोबत या वादळी पावसात वीज पडून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे. सदर नैसर्गिक आपत्तीचे तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक 27 मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी जळगाव जामोद मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, महिला प्रदेश प्रतिनिधी ज्योतिताई ढोकणे, जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर, शहराध्यक्ष अर्जुन गोलप, प्रवीण भोपळे, संदीप मानकर, श्रीकृष्ण केदार, डॉक्टर प्रशांत राजपूत, हुसेन राही, जुनेद शेख, शंकर मस्के आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमसीएन न्यूज मराठी करिता श्याम खंडागळे, जळगाव. आणि या परिस्थितीमुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. लोक बेघर झालेत, त्याचबरोबरीनं शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे. कुणाच्या केळीच्या बागा होत्या, पपईच्या बागा होत्या, या आज जमीनदोस्त झालेल्या आहेत. असं प्रचंड नुकसान कालच्या या चक्रीवादळानं संपूर्ण जळगाव तालुक्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. या शेतकऱ्याच्या आसू पुसायसाठी खऱ्या अर्थानं शासनानं जागी झालं पाहिजे आणि तत्परतेनं शासनानं या शेतकऱ्यांना मदत मिळून दिली गेली पाहिजे. त्याचबरोबरीनं बेघर झालेल्या अनेक माता जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी जेव्हा त्यांच्यावरची जी आपभीती सांगितली, सांगताना अक्षरशः थरकाप उडवणारी परिस्थिती त्यांची होती. की घर हे त्यांचं उडून गेलं, छप्पर उडून गेलं, केवळ स्वतःचा जीव वाचवत कोणी त्या ठिकाणी थ्रेशरच्या खाली लपलं तर कोणी कुठे लपलं, अशी परिस्थिती त्यांनी सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझं एवढंच म्हणणं आहे की मागील काळामध्ये 22 जुलैला देखील या संपूर्ण तालुक्यामध्ये महा